नमस्कार, मी पूजा सोनावणे, तुम्ही पाहत आहात पोलीस नामा। आपल्यापैकी बऱ्याच जणांची भूक न लागणे ही तक्रार असते। मुलांना कधी सपाटून भूकच लागत नाही, काही दिलं तरी नाहीच म्हणतात। तुमच्यापैकीही बऱ्याच जणांची ही तक्रार असेल। तुमच्या या तक्रारीचं निरसन करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय काही घरगुती उपाय, जे केल्याने तुमची भूक वाढेल आणि तब्येत सुधारण्यास देखील मदत होईल। भूक न लागणे ही समस्या आपल्या पचनक्रियेशी संबंधित आहे। पचनक्रिया चांगली नसेल तर खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होत नाही, त्यामुळे मग नंतर काही खावंसं वाटत नाही। त्यामुळे अशा लोकांची पचनक्रिया सुधारण्यासाठी सगळ्यात आधी प्रयत्न करायला पाहिजेत। म्हणूनच पचनक्रिया सुधारण्यासाठी काही घरगुती उपाय करून बघूयात। पहिला उपाय आहे कोमट पाणी, लिंबू आणि मध। हा यावर एक उत्तम उपाय आहे। पचनक्रिया सुधारायची असेल तर हा उपाय खूपच प्रभावी ठरतो। दररोज सकाळी रिकाम्या पोटी हा उपाय करून बघा। एक ग्लास कोमट पाण्यात मध्यम आकाराचे अर्धे लिंबू पिळून टाका, त्यात अर्धा टेबल स्पून मध घाला। हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि रिकाम्या पोटी घ्या, यामुळे पोट साफ होण्यास मदत होते। पुढील उपाय आहे ग्रीन टी। पचनशक्ती चांगली करण्यासाठी ग्रीन टी घेणं फायदेशीर ठरतं। भूक लागत नसेल तर काही दिवस दररोज सकाळी दुधाचा चहा घेण्याऐवजी ग्रीन टी घेऊन बघा। ग्रीन टीमध्ये असणारे घटक पोटाच्या समस्या दूर तर करतातच, त्यासोबतच रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतात। ओवा आणि कोमट पाणी दररोज रात्री झोपताना एक टीस्पून ओवा चावून खा। कितीही तिखट लागला तरी ओवा व्यवस्थित चावा आणि त्यानंतर एक ग्लास गरम पाणी घ्या। हा उपाय नियमितपणे केल्यास नक्कीच भूक वाढण्यास मदत होईल। काळी मिरे आणि लवंग हा उपाय देखील भूक वाढीसाठी प्रभावी ठरतो। यासाठी 2-3 काळे मिरे आणि 1 लवंग एकत्र करून बारीक कुटून घ्या। यामध्ये थोडंसं मध टाका आणि हे चाटण रोज रात्री झोपण्यापूर्वी घ्या। त्यानंतर 1 ग्लास गरम पाणी घ्या। हा उपाय पचनक्रिया सुधारून भूक वाढण्यासाठी उपयुक्त ठरतो। तर हे होते भूक लागण्याचे काही उपाय। यातला एक तरी उपाय दररोज नक्की करत जा, तुमच्या तब्येतीमध्ये नक्कीच फरक जाणवेल। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर पोलीस नामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीस नामा।